नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर ट्युटोरियल बघणार आहे. टिकटिक वाजते डोक्यात, ठीक आहे. हे गाण्यावरती गाणं एकदा वाजून दाखवतो थोडंसं, मग सुरू करूया. ठीक आहे, हे असं गाणं आहे. आता या गाण्याचं स्टार्ट आपण काय करणार आहे, सी स्केलची बासरीवरती वाजवतोय. सारे गरे सा 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 नी, बिगिनर आहात तरी वाजू शकता, ठीक आहे. हे बघा, साठून मीड मध्ये घ्यायचं, म्हणजे कसं होईल. सारे गरे सा 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 नी आणि मीड मध्ये बघा. देन सारे गरे सा 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 ध, टिक टिक वाजते डोक्यात. सारे गरे सा 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 नी. देन सारे गरे सा 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 ध, साठ ध इथे पण मीड आली पाहिजे. आणि सानीवरती स्टार्टला पण म्हणजे एकदा एकदा दाखवतो दोन्ही पण. ठीक आहे, देन अरे इथे काय होतं नोटेशन, ग प प प ग रे, म्हणजे काय कधी जुनी, ग प प प ग रे कधी जुनी, कधी जुनी. देन कधी नवी, दोन्हीला सेम नोटेशन आहे. काय ग प प प ग रे 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 ग रे रे, म्हणजे कधी जुनी कधी नवी, वाढते अंतर सॉरी काय वा अंतरे ढोक्यात, संपत्ति अंतर ढोक्यात. ओके, मग काय ग प प प ग रे ग प प प ग रे ग प प प ग रे 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 ग रे रे. ठीक आहे, नंतर आता नेक्स्ट लाईन. याला मेन तितकं कॉन्फिडेंटली इतकं सुंदर घ्या तर खूप छान वाटेल. ठीक आहे, नंतर काय आहे, पूर्ण म्युझिक पार्ट आहे मित्रांनो. हा तुम्ही कीबोर्डवर वाजू शकता किंवा बासरीवरती वाजू, म्हणजे पॉसिबल असेल तुम्हाला, तुम्ही ट्राय करा. काय नोटेशन पण सांगतो काय. सा नी सा वरच्या तार सापत गेला सापच नेईल. सा नी ध ग सा नी ध ग सा नी ध ग म द रे ग. ओके, वाजवतो. रे म रे ग म रे रे ग म रे, थोडस स्पॉन्टेनियसली येईल ते म रे. हा, देन
ओके, हा म्युझिकचा पार्ट आहे, खूप सुंदर वाटतं वाजवायला. त्यानंतर आपण याची खूप प्रॅक्टिस करा, पर्टिक्युलर लाईन टू लाईन, तुम्हाला खूप सोपं जाईल नंतर. ठीक आहे, नंतर आता आपण कुठे जाणार आहे त्याचा नेक्स्ट लाईन काय कधी अंतर काय त्याचा. गसानी ध गसानी ध ओके कधी सरी नाही जरी गसानी ध. आता हे दोनदा वाजवलंय सिंपल करून, म्हणजे काय गसा नाही जरी सरी तरी, म्हणजे सेम नोटेशन बघा. गसानी ध गसानी ध गसानी ध ध म म प म ग नाही जरी सरी तरी भिजते अंग स्वसानी. देन ही लाईन जास्त बेस्ट आहे, म्हणजे कंट्रोल करायचं काय. शिंपल्यांचे प प प ग रे हे बघा, म्हणजे शिंपल्यांचे शोपीस नको. देन ग प प प ग रे रे ओके, इथपर्यंत झालं. नंतर रे ग रे रे, आता पूर्ण लावून बघूया काय. आणखीन एक महत्वाची लाईन आहे, पुढच्या लाईन मध्ये काय मित्रांनो अंतर आहे, पण सेम अंतर रिपीट होणार आहे सेकंड टाइम, पण त्याच्या पहिले काय म्युझिक पार्ट आहे तो म्युझिक पार्ट दाखवतो, तो थोडस टफ आहे. काय ते प प प प प प प ग ध ध ध नि सा नि ध ग देन मग नंतर पुढे काय तिची लाईन झाल्यानंतर काय आपलं घ्यायचं म म म रे म रे नी, म्हणजे हे थोडस स्पीड मध्ये घ्यायला थोडस सांभाळून घ्या काय. म म म रे म रे नी रे नी ध नी ध प कशी येईल सा 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 नि सा रे सा रे ग रे ग म ग म प. आता पूर्ण म्युझिक पार्टच फक्त एकदा वाजून दाखवतो. ठीक आहे, एकदा बघा.
मित्रांनो याच्यामध्ये लास्टला काय करा, हे पूर्ण हायर ऑक्टेव आहेत ना, अशा पद्धतीने त्याचा इथे एंड होणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, मराठी चॅनलला सपोर्ट जरूर करा. थँक्यू सो मच.